शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देश देश अनधर्म पायी प्राण घेतले हाती। मंडळी, हे गाणं ऐकलं की प्रत्येक मराठी माणसाची भाऊ स्फुरून पावत असतात, ऊर अभिमानाने भरून येतो आणि न कळत शब्द उमटतात ते म्हणजे जय भवानी जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आठवून रक्ता रक्तामध्ये एक अनोखी शक्ती निर्माण होऊन जाते आणि एक जोश निर्माण होतो। मंडळी, महाराष्ट्रात लहान मुलांपासून थोरांपर्यंत सारेच शिवभक्तीचे वारकरी आणि त्यांचं मेरुमणी म्हणजेच हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे ते म्हणजे श्रीमंत श्री बळवंत मोरेश्वर म्हणजेच बाळासाहेब पुरंदरे। त्यांच्या राजा शिवछत्रपती तर अवघ्या महाराष्ट्राला शिवभक्तीचे अमृत दिले। ग्रंथ, अनेक व्याख्याने आणि मुलाखती यातून शिवयोगी म्हणजेच शिवाजी महाराज ह्या श्री मंत्र आयुष्यभर जगत राहिला। आज त्यांच्या स्मृती जागवताना देखील याच मंत्राच्या ऊर्जेनं त्यांचं व्यक्तित्व झळकून उठतं असं वाटत असतं। वन्नी चेतवावा चेतवितात चेततो या समर्थ वाचनाला जागत त्यांनी मराठी मनांची मरगळ दूर करण्याचं मोठं कार्य देखील केलं। शिवशाहीर असं नाव उच्चारत डोळ्यांसमोर एकच नाव येते ते म्हणजे महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे। त्यांच्याविषयी काय बोलायचं झालं तर कुठून सुरुवात करायची हाच मोठा प्रश्न आज मला पडला आहे। मंडळी, शिवस्पर्शानं पावन झालेल्या अनेक ठिकाणी भेट देणाऱ्या त्यांच्या शिवभक्तीबद्दल बोलायचं की दादर नगर हवेलीतलं सशस्त्र संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांच्या कामगिरीबद्दल बोलायचं का, सिंहगडाचा तानाजी कडा कोणत्याही आधाराशिवाय चढून जाण्याबद्दल सांगायचं। मंडळी, शिवप्रेमापोटी पायात वाहन नसताना देखील प्रवासासाठी पैसे नसताना केवळ शिवप्रेमापोटी एक तरुण जेव्हा हा मीटरचा प्रवास कधी चालतो कधी सायकलवरून जातो कधी मिळेल त्या वाहनानं करत असतो पण शिवभक्तीची ज्योत साऱ्या मनात तेवढी ठेवण्याचा प्रयत्न देखील करत असतो हे सारं विलक्षणच आहे। हे बाळकडू त्यांच्या वंशपरंपरागत मिळालं असतं हाही विलक्षण योगायोगच। वडिलांनी सांगितलेल्या सिंहगडाविषयीच्या आणि तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाच्या गोष्टी आठ वर्षाचा मुलगा सिंहगडावर पहिल्यांदा पोचता क्षणीच अचूकपणे सांगतो आणि ही खूप नवलाची देखील गोष्ट आहे। आपल्या मुलाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून वडिलांनी अंगीकारलेले मित्रत्वाचे नाते आणि त्यातून कला, इतिहास, भूगोल, स्वातंत्र्याचा लढा, संस्कृती या सर्वांबद्दल अनौपचारिक शिक्षण देणारे वडील बाबासाहेबांना लाभले होते। चित्रकार असलेल्या आपल्या वडिलांकडून कलेचा इतिहास प्रेमाचा दातृत्वाचा कडाकडणाऱ्या आवाजाचा जात धर्म भेद न पाळणाऱ्या देशभक्तीचा वारसा बाबासाहेबांनी घेतला आणि या महाराष्ट्रात महाराष्ट्रभूमी देखील रुजवला। त्यातूनच आज अनेक दुर्गप्रेमी इतिहासाचे अभ्यासक गिर्यारोहक लेखक वक्ते संशोधक दिग्दर्शक अभिनेत्रे कवी छायाचित्रकार नेपथ्यकार असे घडले आहेत आणि घडत देखील आहेत। बाबासाहेबांचे हे सर्वस्पर्श योगदान अक्षरशः थक्क करायला लावणार आहे। मंडळी, शके 1824 श्रावण शुद्ध पंचमी या तिथीला म्हणजेच दिनांक 29 जुलै 1922 रोजी पुण्यातल्या शुक्रवार पेठेतल्या शिरकेवाड्यात राहणाऱ्या ऐतिहासिक पुरंदरे घराण्यात बाबासाहेबांचा जन्म झाला। वयाच्या 6व्या वर्षापासून या मुलाने वडिलांसोबत किल्ले, वाडे, महाल, मंदिरं पाहण्यास सुरुवात देखील केली। त्यासाठी त्यांना मिळेल त्या मार्गाने प्रवास केला। रात्ररात्र दप्तर तपासून शिवचरित्राची सामग्री मिळवली। शिवचरित्र लिहिलं पण प्रकाशित करण्यासाठी पैसे पण नव्हते। तेव्हा पैसे जमवण्यासाठी त्यांनी मुंबईच्या भाजी बाजारात कोथिंबीर देखील विकली। लोकांनी हे शिवचरित्र हृदयाती धरलं आणि त्यांना पारायणी देखील केली। या शिवचरित्राविषयी आपल्याला अग्रलेखात आचार्य आत्रे यांनी देखील सांगितलं की हे शिवचरित्र साऱ्या महाराष्ट्रात अक्षरशः डोक्यावर घेऊन घरघरात नाचत सुटावं इतकं ते सुंदर झालं आहे आणि जी गोष्ट शिवचरित्राची तीच त्यांनी निर्मिलेल्या भव्य दिव्य महानाट्याची। जाणता राजा हे शिवचरित्रावर आधारित महानाट्य 1974 शिवराज्याभिषेकाच्या त्रिशाब्दी वर्षामध्ये मुंबईतल्या शिवाजी पार्कवर त्यांनी उभारलेल्या शिवसृष्टीच्या राज्याभिषेकाच्या जिवंत प्रसंगी दाखवण्यात देखील आलं होतं। यातूनच पुढं जाणता राजा या महानाट्याची निर्मिती झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 1884 रोजी या महानाट्याचा पुण्यात शुभारंभ करण्यात आला। भारतातल्या अनेक राज्य आणि अमेरिकेतली मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांतून या महानाट्याचे 1000+ अधिक प्रयोग झाले आहे। प्रामुख्यानं शिवचरित्र ह्या एकाच विषयावर जाहीरपणे गेली 80 वर्ष बोलणं आणि लिहिणं हा बाबासाहेब पुरंदरे यांचा विश्वक्रमच म्हणावा लागेल। सावित्री, जाळत्या ठिणग्या, मुजऱ्यांची मानकरी, राजा शिवछत्रपती महाराज, शिलारखिंड, पुरंदरांचा सरकारवाडा, शनिवारवाड्यातल्या शमादान, शिलंगनाचं सोनं,
पुरंदरच्या बुरजावरून कलावतींच्या सज्जा, महाराजांची राजचिन्हे, पुरंदऱ्यांचीच नौबत अशी अस्सल मराठमोळी साहित्याची संपदा लेखनातून उतरवली देखील आहे. पोर्तुगीज सरकारनं दादर नगर हवेली प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी अभ्यासक संशोधक समिती म्हणजेच गोवा युनिटी या नावाची समिती स्थापन केली होती. भारताची बाजू पटवून देण्यासाठी आवश्यक ते पुरावे गोळा करण्याची अत्यंत महत्त्वाची आणि जोखमीची जबाबदारी या समितीवर देखील होती. तरुण संशोधक अभ्यासक या नात्यानं बाबासाहेबांचाही त्यात समावेश केला होता. बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देशविदेशात सुमारे 12,000 अधिक व्याख्यानं दिली आणि हे सारं वाचताना त्यांनी व्याख्याने ऐकताना बाबासाहेबांमधला संशोधक अभ्यासक कलावंत आणि प्रतिभावंत ललित साहित्य आपल्याला ठाई ठाई भेटत असते. पुरंदरे घराण्याच्या रीतिरिवाजांप्रमाणे बाबासाहेबांच्या घरी विविध जातीधर्माच्या मुलांनी राहून आपलं शिक्षण देखील पूर्ण केलं. आई वडिलांच्या मायेनं बाबासाहेबांनी त्यांची काळजी घेत होते. हा इतिहासाचा वारसा मनामनाने कमालीचा हळवा होता. समाजात सतत देत राहणे आणि आपली बांधिलकी जपणं हे त्यांनी तहृदयात सुरू ठेवलं होतं. शिवप्रेम हा त्यांच्यातील मैत्र जोडण्याचा महत्त्वाचा धागा होता. जेव्हा अनेक तरुण मुलं जेव्हा किल्ले पाहायला जातात, त्यांची दुरुस्ती करणं, डागदुजी करणं अशा उपक्रमाच्या माध्यमात भाग घेतात, तेव्हा बाबासाहेबांना ही त्या गोष्टी पत्राने कळवत होते. तेव्हा बाबासाहेब देखील त्याच उत्साहाने त्यांना आशीर्वादपर पत्रे पण लिहिली होती, त्यांना प्रोत्साहन देखील देत होते. या वयातही त्यांना ओसंडूत वाहणाऱ्या उत्साहाचे श्रेय ते आपल्या जपलेल्या लहान लहान मुलांना देत होते. एका मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असं देखील सांगितलं होतं की त्यांना 3 गोष्टींचा फार कंटाळा येतो, ते म्हणजे दाढी करण्याचा, दुसरं म्हणजे झोपेतून उठल्यावर अंतरून गोळा करायचा आणि तिसरा म्हणजे व्याख्याने देण्याचा. पहिल्या 2 गोष्टी तर मी माझी सुटका करून घेतली, पण तिसरी गोष्ट मात्र माझ्या वयाच्या 8व्या वर्षापासून मानगुटीवर बसली आणि ती अजून देखील सुटली नाही, ते म्हणजे महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरवण्यात केले देखील केले होते. मंडळी बाबासाहेबांचा गौरव करताना शिवाजीराव भोसले म्हणाले होते, बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था हेच उमगत नाही, व्यक्ती म्हणावं तर त्यांचं कार्य महाराष्ट्रभर देखील पसरलेलं आहे आणि संस्था म्हणावं तर त्यांची कोठे आपल्याला शाखा देखील पाहायला मिळत नाही. अर्थात एका खांबावर उभी असलेली वर्तमान काळातील द्वारका म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. मंडळी शेवटी एकच म्हणावं वाटेल, शाबास शाहिरा शाबास, या सत्वाहीन जगात शिवचरित्राचा गजर करत राहा. तुझ्या शिवकथेत न्यायालेल्या महाराष्ट्रात तेजस्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल. हे घडावे यासाठी हे इतिहास पुरुषा शतावशी हो शतायुषी हो. मंडळी बाबासाहेब पुरंदरे आज आपल्या जरी नसले तरी त्यांच्या शिवप्रेमाचा इतिहास पुरुष सदैव वाटचाल करत राहील अशा या शिवशाहिराला मानाचा मुजरा.